नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाला पुढील बुधवारपर्यंत स्थगिती दिली आहे। याचिकाकर्ते गिरीश चोडणकर यांचे वकील कपिल सिब्बल आज अनुपलब्ध असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही सुनावणी होणार होती। उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी न्यायमूर्ती के के टेडेड आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश असलेल्या 2 सदस्यीय खंडपीठाची स्थापना केली होती। गोवा आणि कर्नाटक राज्यांना जोडणारा चोरला घाट हा नेहमीच अपघातांसाठी चर्चेत असतो। आज चोरला घाटात एक मालवाहू ट्रक कलंडल्याची घटना घडली। या ट्रकचा अपघात कशामुळे झाला याबद्दल अद्यापही माहिती प्राप्त झाली नाही, मात्र ट्रकचा तोल जाऊन तो दरीच्या दिशेने कलंडला। सुदैवाने हा ट्रक कठड्यामुळे दरीत कोसळता कोसळता वाचला। गोवा सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसच्या 100% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले असून 31 ऑक्टोबरपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 2 डोसच्या 100% लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार उद्यापासून 8 दिवसांसाठी टीका उत्सव 3ची सुरुवात करत आहे, त्यामुळे गोवेकरांनी या टीका उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले आहे। खोल समुद्रात प्रदूषण निर्माण करण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे गृहमंत्री, जहाज बांधणी महासंचालक आणि पर्यावरण मंत्रालयाला सरकार पत्र लिहिणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली। आज पर्यटन मंत्री बाबू आजगावकर, पर्यावरण मंत्री निलेश काब्राल व गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। गोव्यात काँग्रेस पक्ष आज पूर्ण जोमाने काम करत असून भाजपला धडा शिकवणे, भ्रष्ट, जातीयवादी व असंवेदनशील भाजप सरकारची सत्ता स्थापन करण्यास मदत करणाऱ्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे। आमच्या पक्षात फितुरांना स्थान नाही असे काँग्रेसचे केपे गट काँग्रेस अध्यक्ष अवधूत आमोणकर यांनी स्पष्ट केले आहे। लोकांच्या डोक्यावरील कर्ज दिवसेंदिवस वाढत असून ही बाब प्रचंड चिंतेची आहे। अशावेळी देखील स्पष्टपणे दिसून येते की भाजप सरकार लोकांची पिळवणूक करून त्यांच्याकडील शेवटचा पैसा देखील काढून घेण्याच्या प्रयत्नात आहे। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सध्या विनाशाचा साक्षीदार बनलेला असून राज्याची प्रगती खुंटत आहे अशी टीका करून गोवेचो आवाज पक्षाने त्यांचा निषेध केला आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। हरमल येथील खालचावाडा भागातील महादेव उर्फ जानू व नामदेव दाभोलकर बंधूंच्या निवासस्थानी चंद्रकोरवर विराजित असलेल्या श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। दाभोलकर यांच्या कुटुंबात साधारण 100 वर्षांपेक्षा अधिकची परंपरा आजतागायत सुरू आहे। त्यांच्या कुटुंबात 30 जणांचा समावेश असून श्री गणेश चतुर्थी काळात एकत्रित राहून ते उत्सवाचा आनंद साजरा करीत असतात। उत्सवाच्या दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहुणे मंडळींनी घर भरलेले असते, तसेच अभिषेक, पूजा, भजन आदी कार्यक्रम सादर होत असतात। त्यांच्या घरातील लहान थोर मंडळी वैविध्यपूर्ण पद्धतीने देखावा व आरास सादर करून उपजत कलागुणांचे दर्शन देत असतात। भारतीय जनता पक्षाच्या गोवा राज्याच्या टीचर सेलचा यंदाचा उत्कृष्ट शिक्षक 2021 पुरस्कार श्री मल्लिकार्जुन विद्यालयाची ज्येष्ठ व सर्व विद्यार्थी वर्गाची लाडकी शिक्षिका सौ कायताना फर्नांडिस हिला प्राप्त झाला। हा पुरस्कार तिला गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथे मेनेजिस ब्रागांजा सभागृहात आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात देण्यात आला। सुवासिनी महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या गौरीपूजनाचा पारंपरिक सण 70 तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळपासून महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतलेला हा सोहळा रात्री उशिरापर्यंत चांगल्या प्रकारे रंगला। गौरीमातेचे जलस्वरूपात पूजन करून त्यानंतर भागांमधील वेगवेगळ्या गणपतींसमोर वेगवेगळ्या अन्नपदार्थाचे व प्रसादाचे वितरण करून हा सोहळा साजरा करण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।